नमस्कार, आज आपण आहोत महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये. आपण इथल्या डायरेक्टर दोर्जे मॅडम यांच्या एक स्पेशल इंटरव्ह्यूसाठी इथे आलेलं. एक नवीन बॅच सुरू झालेली आहे महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये. आपण जाणून आहोत की महाराष्ट्र पोलीस अकॅडमी ही देशातली एक अग्रगण्य पोलीस ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. इथे ऑफिसर्सचं ट्रेनिंग अनेक वर्षापासून होत आहे आणि दरवर्षी PSI IPSचे पण काळाचं ट्रेनिंग आणि DYSP यांचं ट्रेनिंग आणि इतर संस्थांची पण ट्रेनिंग इथे होत असतात. या संस्थेमध्ये सध्या जे ट्रेनिंग चालू आहे ते इन सर्व्हिस असलेल्या ऑफिसर्ससाठी, आणि त्या ट्रेनिंगबद्दल आपण जाणून घेणार आहोत दोर्जे मॅडमकडनं. मॅडम, वेलकम टू दिस देशदूत सेगमेंट. थँक यू. अँड तुम्ही आप ये बता सकती है कि ये कोर्स क्या है और क्यों चल रहा है? ओके, हा जे कोर्स आहे एक नवी इन सर्व्हिसचे कोर्स सुरू केलेला आहे. हा कोर्समध्ये पार्टिसिपेट करणारे सगळं इन्स्पेक्टर आणि सिनियर इन्स्पेक्टरचा दर्जाचा अधिकारी आहे. तर सध्या आमच्याकडे 38 अशी ऑफिसर्स आलेले आहेत आणि 24 तारखेपासून त्यांचे असं एक नवीन एक कोर्स सुरू झालेले आहे. त्या कोर्समध्ये आम्ही या ऑफिसर्सना पुढच्या कदमसाठी, म्हणजे त्यांचा इन्स्पेक्टरपासून DYSP च्या कदमसाठी, त्या प्रोग्रेशनसाठी आम्ही त्यांना तयार करत आहे. त्यासाठी आम्ही विविध विषयात त्यांचे प्रशिक्षण घेत आहे. मॅडम, जसं तुम्ही म्हणालात की हे त्यांचं प्रोग्रेशन आहे, त्यांच्या सक्षमीकरणाकडे आपण हा कोर्स वळवलेला आहे, तर हा कोर्स कधीपासून सुरू झाला? ही पहिली बॅच आहे का याच्या आधी पण असे कोर्सेस झालेले आहेत? हा कोर्सचे टायटल आहे सशक्त पोलीस, स्वस्त पोलीस आणि सक्षम पोलीस. याचा अर्थ आहे की पोलीसला काम करण्यासाठी आणि ऑप्टिमल त्यांच्या कॅपॅसिटीमध्ये काम करण्यासाठी त्यांना स्वस्थ व्हायला पाहिजे, त्यांना सशक्त व्हायला पाहिजे आणि त्यांच्या कार्यक्षमता वाढायला पाहिजे, म्हणजे सक्षम व्हायला पाहिजे. आणि असा एक कोर्स जे आमचे DGP आहे सध्या श्री सुबोध जयस्वाल सर, त्यांच्या संकल्पनेतून हा कोर्सचा जन्म झालेला आहे. आणि हा कोर्स दोन वेळा कोर्स पहिला एक दोन बॅच त्यांचं अगोदर झालेले आहे. खंडाळ्यात होतं पहिला दोन बॅच आणि आमच्याकडे हा पहिल्यांदा हा सत्र तिसरा नंबर सत्र हे आमच्याकडे आलेले आहे. आणि कोर्सपासून आम्हाला अशी अपेक्षा आहे की एकदम पुढच्या प्रोग्रेशनसाठी एन्थ्युसियास्टिक आणि इन्व्हिगरेटेड असे ऑफिसर्स इथून निघते. निश्चितपणे मॅडम, पण हे करताना या 2 आठवड्याच्या या कोर्समध्ये कुठले विषय ठेवलेले आहेत आणि कशा पद्धतीचं हे ट्रेनिंग झाले? तर सुरुवातीला आम्ही असे पोलिसी विषय घेतलेले आहे, जसे मोकाचे जे इन्व्हेस्टिगेशन आहे, चौकशी आहे, तर DYSP रँकचे अधिकारी करू शकतात. आणि ज्यांना एक मोठं टीमच लीड करायचे आहे, त्यांचे खाली आणि एक इन्स्पेक्टर होणार, असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर्स होणार, अन्य ऑफिसर्स आणि कर्मचारी होणार, आणि ॲट्रॉसिटी ॲक्सेप्ट इन्व्हेस्टिगेशन जे आहे DYSP रँकचे ऑफिसर्स करतात. सिमिलरली जे STPOचे ज्या काय जबाबदारी आहे आणि त्यांचे DDOचे काय फायनान्शियल पॉवर्स काय काय आहे, त्यांना कुठे कशा एक ऑफिस मॉनिटर करून चालवायचं आहे, त्यांच्या खाली अनेक पोलीस स्टेशन होणार आहे आणि त्यांच्या खाली इतके कर्मचारीची संख्या वाढणार आहे, तर कशा त्यांना सगळ्या मॉनिटर करून, प्लॅनिंग करून, त्यांच्या स्ट्रॅटेजीने कशा चालवायचे आहे, त्यांचं ऑब्जेक्टिव्ह कशा अचीव्ह करायचं आहे, हा आमचा उद्देश आहे. मॅडम, एक तर हा कोर्स नाशिकमध्ये आहे, सध्या नाशिकचं वातावरण एक चांगलं आहे आणि MPA सारख्या या संस्थेत आहे की तिथे खूप एक नवं चैतन्य आहे, तर याचा किती इम्पॅक्ट होतो आहे या सगळ्या कोर्सवर आणि इथल्या पार्टिसिपंट्सवर? आम्ही या कोर्ससाठी परिपूर्ण तयारी केलेली आहे. आम्ही एक मागच्या महिन्यापासून पूर्ण यांना रिसीव करण्यासाठी तयारी केली आहे, त्यांचे अकॉमोडेशन आणि चांगला अकॉमोडेशन त्यांना देण्यासाठी. आणि कारण या कोर्सच्या लास्ट 3 दिवसात त्यांचे कुटुंबीय पण येतात आणि त्यांच्यासोबत जॉईंट काही सेशन्स पण आहे आणि काही त्यांना बाहेर त्यांच्या स्पाऊससोबत टुरिंग करण्याची पण आम्ही व्यवस्था केलेली आहे. तर एक फॅमिली एक्सपिरियन्स पण प्रोव्हाइड करण्याची आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे इकडे. आणि एक हा कोर्समधून जे काही टेकअवे आहे ते मॅक्सिमम ऑप्टिमाइज व्हायचं आहे, तर त्यांच्या प्रत्येक स्टेप, म्हणजे सुरुवातीपासून आम्ही असं शेड्युलिंग केलेलं आहे की सकाळपासून योगाने सुरू करतात, त्याच्यानंतर त्यांच्या ब्रेकफास्ट बी अरेंजमेंट आणि त्यांच्या क्लासेस, त्याच्यानंतर त्यांच्या ब्रेक्समध्ये कशा करायच्या आहे, दुपारच्या सेशन कशा गेम्समध्ये, आणि त्यांना काही सॅटर्डेच्या दिवशी ना मूवी दाखवायचं आहे, ऑल दिस हॅज बीन टेकन केअर ऑफ, असं प्रत्येक स्टेप. आणि त्यांच्या संडेजला आम्ही त्यांचे फायरिंग पण ऑर्गनाईज केलेले आहे, ट्रेक्स ऑर्गनाईज केलेले आहे, तर हे जे 14 दिवस आहे त्यात ऑप्टिमम आम्ही कशा इनपुट्स आम्ही देऊ शकतात, ॲट द सेम टाईम विदाउट फिलिंग वोन डाऊन, त्यांना कशा इन्व्हिगरेट फील होईल, हा आमची कोशिश आमच्या राहिलेली आहे, उद्देश राहिलेला आहे.
आणि आज या कोर्सचे विद्यार्थी हा कोर्स पूर्ण करून बाहेर पडतात. बरोबर. तर निश्चितपणे या कोर्सचा इन सर्व्हिस असलेल्या या ऑफिसर्सचा नुसताच त्यांच्या प्रोग्रेशनसाठी नाही तर एकंदरीत पोलिसिंगमध्ये आणि इफेक्टिव्ह पोलिसिंगमध्ये फायदा होईल आणि त्याचा परिणाम हा सगळ्या सोसायटीवर होईल अशीच अपेक्षा आम्ही करतो. थँक्यू सो मच. थँक्यू. मारून टाका मला सहन नाही. पण जेव्हा आशुतोष द्वारेकर त्यांना मेसेज पाठवतो की तुम्ही मुंबईला परत गेला तरी चालेल, तर आशुतोष द्वारेकरला तर उलटा मेसेज पाठवतात की मैंने बंबई के जाने के बारे में सोचा ही नहीं है, आपको जरूरत पड़े तो मुझे बुला लेना, जेव्हा गरज असेल तर आपण तेव्हा मला बोलवा, मी येईल. आणि त्या परिस्थितीत पण एके अंकल तो शॉट देतो. जेव्हा त्याला त्या ऍम्ब्युलन्स मध्ये घेऊन जात आहे तेव्हा त्याचं खूप सुंदर वाक्य आहे, तो म्हणतो आय विल डाय विथ माय बूट्स ऑन. काम करता करता मृत्यू आला तरी चालेल पण मी माझं काम सोडून जाणार नाही.